मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचं वाढलेलं 8:30 मित्रांनो, आणि आपण घराच्या बाहेर पडलेले. तर चला तर मित्रांनो जाऊया आज आपल्या स्टँडवर आणि बघूया आज आपल्याला कशा पद्धतीचं भाडे वगैरे येतात. तर आता आपण घरून निघलेले. आपण घरून सकाळी लवकरच निघतो असतो मित्रांनो, आपल्या सवय रोजची बाहेर पडायचे लवकरच घराच्या. आणि आपल्याला सकाळ सकाळी ट्रीप पण असते, त्यासाठी आपण कधीची ट्रीप एकदम सकाळ सकाळी पण येत असते. आपण त्यांच्यासाठी ट्रीपसाठी आपण बाहेर पडलो असतो. ते पर्सनल ट्रीप आहे मित्रांनो, माझे जास्त करून ते भाडे जे आहे ना ते सगळे पर्सनल भाडे आहे मित्रांनो. तर बघूया सकाळी आज जर ट्रीप असेल तर करूया, तर नसेल तर आपण आता चौकात जाऊया. तर थोडंसं आपण आता गाडी नाही का वॉशिंग करून घेऊया. आणि गाडी आता काच नाही का पूर्ण असं काच खराब झालेलं आहे. तर आपण आता ऑफिसला जाऊया आपल्या आणि त्याला मस्त गाडी असं वॉशिंग करून घेऊया. आपण स्वतःच करणार मित्रांनो वॉशिंग बकेट घेऊन. तर चला तर मित्रांनो सकाळ सकाळचं पहिले जरा गाडीचं जरा वॉशिंग करून घेऊया आणि मग आपण आपल्या धंद्याला लावूया. चला तर मित्रांनो हे आलेलं आहे आपलं ऑफिस आणि इथं जरा आपण गाडी जरा येऊ वॉशिंग करूया. गाडी मी भाई इशाला बाकी गाडी आहे बहुत भारी मस्त असं ठेवलेली गाडी इशाल भाऊनी. बघा गाडीत काय काय लावलेले डॉल हे चिमण्या दोन दोन चिमण्यांचे घरटे आणि हे जो काय इशाल भाई और काय इशाल भाई कुठे नाही भाई किती करता दोन तीन नाही कधी कधी काय आता आपल्या आता झाड आलेले तळेगाव साठी आणि विशाल भाई पण आज सकाळ सकाळ आज भेटलेले. दोन चार दिवस विशाल भाई आपल्याला भेटत नव्हता, लय पडत लांब लांब. आणि आता आपण चाललोय तळेगावला. आता विशाल भाईला घेऊन चाललोय मशीन जरा लोड करण्यासाठी. जरा दोन माणसाची गरज लागते मशीन लोड करायला. तर चला तर मित्रांनो आपण आता मशीन लोड करूया आणि जाऊया तळेगावला. मी तळेगावसाठी निघलेले मशीन घेऊन आणि आज आपण मशीन सोडणार आहे. त्याच्यानंतर काहीच नाही मित्रांनो, आपल्याला अजून काही इन्क्वायरी काही नाही दुपारच. बघूया मशीन सोडायला कमी किंवा आपल्याला 2 ते 3 तास लागणार आहे मित्रांनो.
गाडी आपण एक्सप्रेस हायवे लागतो आणि सरळ गेलो तर आपण दोन्ही रोडला लागतो मुंबई पुण्याला. आपण केळीवरून आलेलो आहे. आता आपण इकडे सरळ गेलो तर दुनिया ओल्ड पुणे मुंबई हायवे रोड आहे. तर आपण आता ओल्ड पुणे मुंबई हायवे रोडने जाणार आहे कारण की एक्सप्रेस आपल्याला आपण उतरू शकत नाही तळेगावमध्ये. एक्सप्रेस जर गेलो तर डायरेक्ट आपण लोणावळ्याला बाहेर पडू शकतो. नो चान्स मध्ये कुठं युटर मारायला डायरेक्ट लोणावळ्यापर्यंत एक्सप्रेस जर गेलो. तर आता आपल्याला हा जुना रोड लागलेला आहे मुंबई पुणे हायवे. तर आपण हा रोड ह्या रोडने जाणार आहे तळेगावला. फायनल मित्रांनो पण आता मशीन सोडलेली आहे इकडे. मशीन चालू आहे आता. तर आता आपण आता निघतो आहे तळेगावरनं. तळेगाव ते जिल्हा परिषद काहीतरी. फायनल तळेगाव निघलो आता मित्रांनो आपण. आता जाऊया कोकण चौकात आपल्या चौकात जाऊया आणि बघूया. आता वाजले दुपारचे वाजले किती वाजले आता 12 वाजले मित्रांनो. तर बघूया आपल्या दुपारनंतर काय येतं आपल्याकडून भाडा तर आपण करूया. आणि आता तर आपलं सकाळ सकाळी एक भाडं तर झालेलं आहे. तर आपण आता हे भाडं आपण लावणार आहे 1400 रुपये भाडं लावणार मित्रांनो. आपण चौकात पण नाही गेलो आणि चौकात जात असता मला रात्री एक इन्क्वायरी आली की सुप्याला जायचंय आपल्याला आणि सुप्यासाठी आपले भाडं शक्यतो आज दुपारपर्यंत होईल फायनल मित्रांनो. आज नाही तर उद्या होणारच मित्रांनो फायनल. पण आज जर दुपारी जर झालं तर आज आपण दुपारी जाणार आहे सुप्याला. आपली एक इन्क्वायरी आलेली आणि मशीनच नाही तर मित्रांनो मशीनच घेऊन जायचं आपल्या सुप्याला. तर बघूया आज जर दुपारपर्यंत एक मशीन जरा काम बाकी आहे आणि बॅटरीचा वगैरे प्रॉब्लेम होतो मशीनचं. जर आज तासभरात जर काम जर झालं तर आज आपल्या दुपारी निघावं लागेल सुप्यासाठी. आणि मित्रांनो आपल्याला जे मशीन घेऊन जायचं सुप्याला तर त्याचं नाही का आज कॅन्सल झालेलं मित्रांनो. उद्या आपण सकाळी घेऊन जाणार आहे. तर आज आपले फक्त दोनच भाडे झालेले मित्रांनो. आपण एक तळेगावला एक मशीन सोडली ते 1400 रुपये आणि एक लोकल ट्रिप मारली मित्रांनो मी 400 रुपये. म्हणजे आज आपल्या दिवसभरातून इन्कम फक्त 1800 रुपये झालेले मित्रांनो. आणि आपलं डिझेलला 500 रुपये गेलेले म्हणजे जवळजवळ 1300 रुपये आज आपल्याला इन्कम भेटलेलं मित्रांनो. आणि बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. उद्या आपण आपलं असं चॅनल वगैरे बनवून घ्यावं लागतं. आपण ट्रान्सपोर्ट केलेलं आता मशीन सोडलं आपण तळेगावसाठी तर त्याचं असं चॅनल बनवून बनवावं लागतं मित्रांनो. आणि हे असं चॅनल बनवून आपल्याला ऑफिसमध्ये द्यावं लागतं मग आपलं पेमेंट भेटून जातं मित्रांनो. मटेरियल डिलिव्हरी चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. आता एक संध्याकाळचं आपल्याला बुकिंग आलेली एक थोडंसं सामान एक दोन बेड आणि थोडंसं टेबल खुर्ची आहे. तर आता आपल्याला एक बुकिंग आलेली संध्याकाळचं मित्रांनो. नेमकं आता 7 वाजलेले मित्रांनो. तर चला तर मित्रांनो आता एक ते एक भाडं करूया आणि शेवटचं एक ट्रिप करूया. आणि आज दिवसभराचा आज इन्कम काय असं तुम्हाला सांगूया. आज 1800 रुपये आपले दिवसभर चाललेले. आता परत एक आपल्याला एक बुकिंग आलेली मित्रांनो. तर आता हे आपण भाडं घेतलेलं आहे त्यांच्याकडनं 600 रुपये आणि लेबरचं घेतलेलं आहे 400-400 रुपये मित्रांनो. तर चला एक शेवटची बुकिंग करूया आणि आपला व्हिडिओ आपला लॉग इथं संपूया. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. आपलं एक संध्याकाळ तर मित्रांनो आपली एक संध्याकाळची ट्रिप आलेली आहे. आता संध्याकाळचं एक आता वाजलेले 7 वाजलेले. तुम्ही बघू शकता आपण आता पिके चौकात आले. आपल्याला नाही का आज एक लेबरची गरज आहे मित्रांनो. आता नेमका टायमाने आपल्याला लेबर कोण भेटले नाही आणि आपण जे आपले मित्र आहे विशाल भाऊला बोलून घेतलेले आपण चौकात. आता आपण त्याच्यासाठी वाट बघतो विशालची. तर विशाल येत आहे. आता काय करणार मित्रांनो आता टायमाला आपले मित्रच कामाला येतात. आज लेबर काय आता या टायमाला काय भेटत नाही आपल्याला. तर विशालसाठी आपण थांबलेलो. विशाल येत आहे. चल भाऊ आलेले आता. अरे किती वेळ लावला काय एवढा लावतात का.
लोडिंग होणार आहे, बघूया.